श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे, भाग 133, माझ्या माऊलीची रूपे अनंत। जय गजानन। मी सौ सुचेता धनंजय जोशी, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात मोहपाडा येथे वास्तव्यास असते। माझ्या माहेरी माझ्या आजीने म्हणजे वडिलांच्या आईने आमच्या घरादाराला एक गजाननमय शिस्त लावली, त्यामुळे घरातील प्रत्येक जण गजानन महाराजांची भक्ती करणार, गजानन विजयचं पारायण करणार, गजानन महाराजांची उपासना करणार आणि त्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक कार्यामागे भगवंताचे अधिष्ठान ठेवण्याचा प्रयत्न करणार हे ठरलेलं। त्याप्रमाणे मी सासरी आल्यानंतरही प्रत्येक प्रसंगी विशेषी गजानन महाराजांना प्रार्थना करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रघात सुरू ठेवला। आपण भक्त जेव्हा महाराजांचा आशीर्वाद मागतो ना, तेव्हा महाराज माझी प्रार्थना तुम्ही ऐकता आहात ना असा प्रश्न आपल्या मनात कुठेतरी डोकावतो, माझ्याही मनात डोकावतो। अशाच विचारातून महाराजांनी मला दिलेला एक अनुभव आपणास सांगावासा विचार मनात आला, पण सांगू की नको अशा विचारात होते। आपण सामान्य भक्त कसं सांगावं असा विचार मनात होता, मात्र नुकतेच एका पुस्तकाविषयी आणि गजानन महाराजांच्या एका भक्तांविषयी काही वाचले आणि लक्षात आलं की अरे, असे प्रश्न मोठमोठ्यांच्या मनात येतात तर आपल्या मनात येणारच ना। तेव्हा आता मी प्रथम त्या पुस्तकातील ती गोष्ट पुस्तकातील शब्दात जशीच्या तशी नमूद करते आणि मग माझाही अनुभव तुम्हाला सांगते। आपलं शेगाव आहे ना, त्या शेगावला समाधी मंदिरात प्रत्यक्ष समाधी मूर्तीची पूजा करण्याचं परम भाग्य लाभलं, तेही 40 वर्षांहून अधिक, असे श्री नांदेडकर गुरुजी। ते गजानन महाराजांच्या चरणी लीन झाल्यानंतर मुंबईच्या मेघना विश्वजीत अभ्यंकर यांनी त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलं। त्यांचं नाव आहे गजाननमय प्रेममूर्ती श्री नांदेडकर गुरुजी। त्यात गुरुजींच्या विविध अनुभवांची मांडणी छान शब्दात केली आहे। गजानन महाराज भक्तांनी आणि विविध गजानन महाराज मंदिरातील पुजारी लोकांनी अवश्य वाचावं असं ते पुस्तक आहे। त्यातून एक अनुभव पुस्तकातील शब्दात। गुरुजींना एक प्रश्न नेहमी पडायचा, ते महाराजांना नेहमी विचारायचे की तुमचं खरं स्वरूप काय आहे ते दाखवा ना महाराज। तर सगुण म्हणून की निर्गुण रे अशी गुरुजींची मनस्थिती झाली होती। महाराज संकेत द्यायचे, गुरुजींशी त्यांचा संवाद असायचा, पण त्याचं खरं स्वरूप जाणून घ्यायचा गुरुजींना ध्यासच लागला होता। एकदा संध्याकाळी नेहमीप्रमाणे गुरुजी समाधीस्थानी आरतीचं तबक हातात घेऊन आरती ओवाळत होते, तेव्हा तेजाचा एक मोठा गोल त्यांना महाराजांच्या जागी दिसला। त्याचे तेज इतके जबरदस्त होते की गुरुजींना ते सहन झाले नाही, ते थरथरायला लागले, त्यांचे डोळे दिपले, देह भान हरपले। त्यांना दिसत होतं ते अपूर्व तेज। गुरुजी थोड्या वेळाने भानावर आले, तर पंचारती हातात तशीच आणि कापूर इतस्तः अंगावर पडला होता। पहिली आरती म्हटल्याचं त्यांना स्मरण होतं, पण नंतरचं काहीच आठवत नव्हतं। जवळच्या सहकाऱ्याला विचारलं तर तो म्हणाला, सर्व नेहमीप्रमाणेच पार पडले, गुरुजी मात्र त्या तेजात हरवून गेले। आपण भक्त सामान्य सौम्य सात्विक रूपात महाराज समोर आले तर आपण ओळखू शकत नाही, आणि काही वेगळ्याच रूपात दर्शन दिलं तर ते सहन करू शकणार नाही। मला आठवतं 2008ची गोष्ट, आमच्या मोहपाड्यात गणपती मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम करण्याचं ठरलं। माझे मिस्टर तिथे एक ट्रस्टी म्हणून कार्यरत असल्याने आम्हाला त्या कामात विशेष रुची होती। मिस्टर गणपती भक्त, अगदी धावून धावून मंदिरासाठी कार्य करण्यात सदैव तत्पर। दसरा होता, त्या दिवशी भूमिपूजन झालं। माझ्या सवयीप्रमाणे मी घरी गजानन महाराजांना हात जोडले आणि प्रार्थना केली की महाराज, गणपती मंदिराचे बांधकाम उत्तम पद्धतीने होऊ द्या, मी इथे घरीच त्यासाठी रोज एक अध्याय वाचेन। आमच्या घरी स्वयंपाकघर आणि देवघर एकत्र आहे आणि त्यामुळे आम्ही पारायण वेगळ्या खोलीत बसून करत असतो।
तर मी त्या मंदिरासाठी संकल्पपूर्वक पारायण सुरू केलं. तिकडे बांधकामाला छान गती प्राप्त झाली. माझं अखंड वाचन सुरू होतं. एक दिवस माझ्या मनात प्रश्न आला की आपण गजानन विजय वाचतो तर आहे, पण ते महाराजांपर्यंत पोहोचतं आहे का? महाराजांचं आपल्या वाचनाकडे लक्ष आहे की नाही? त्या विचारात मी दिवसभर महाराजांना म्हणत राहिले, महाराज, हे वाचन तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे का? तुमचं माझ्याकडे लक्ष आहे याची काही विशेष खूण दाखवा. तुमच्या अस्तित्वाची काही जाणीव करून द्या. मी दिवसभर त्या विचारात होते. पुढे माझ्या मनातून तो विचार निघून गेल्यासारखा झाला. दुसऱ्या दिवशी माझी वाचनाची वेळ झाली तेव्हा मी पुढील अध्याय वाचण्यासाठी म्हणून खोलीत प्रवेश केला आणि समोर बघते तो माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी नख शिखांत शहारले आणि जागच्या जागी खिळून स्तब्ध उभी झाले. मी जिथे पोथी वाचण्यास बसते त्या जागेवर एक काळा भोर नाग फणा काढून बसला होता, माझ्याकडे पाहत होता. मी डोळे मिटून हात जोडले. माझ्या अंतर्मनात कुठेतरी जाणवलं की महाराजांच्या अस्तित्वाची खूण आहे. मी काही क्षण प्रार्थना केली, महाराज मला अभय द्या, मी तुम्हाला शरण आहे, आणि मी डोळे उघडले. आता तिथे नाग नव्हता. माझं लक्ष फोटोकडे गेलं. गजानन महाराजांच्या फोटो मागे जाताना मला शेपटीचा काही भाग दिसला. नंतर आम्ही खूप शोध घेतला पण आम्हाला काहीही आढळलं नाही. मी आतून बाहेरून हलून गेले. महाराजांना म्हटलं, महाराज, सौम्य सात्विक रूपातच तुमची सगुण भक्ती करण्यासाठी मला आशीर्वाद द्या. यापुढे अन्य काही विचार माझ्या मनाला शिवूही देऊ नका. महाराज हाकेला धावले. मोहपाड्यात महाराजांच्या आशीर्वादाने सुंदर गणपती मंदिर उभारल्या गेले. गणपती मंदिरात माघी उत्सव 5 दिवस चालतो. शेकडो भक्त दर्शनाने तृप्त होतात. मीही दर्शनाला जाते, गणपतीसमोर नतमस्तक होते. मात्र एकटी असताना आजही तो प्रसंग आठवला की अंग शहारून येतं आणि महाराजांसाठी आपसुकच हात जोडले जाऊन ओठांवर शब्द येतात, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. आता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ सुचेता धनंजय जोशी, मोहपाडा जिल्हा रायगड यांचा. जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले, पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका. डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत. दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा. तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता. त्याची लिंक खाली दिलेली आहे. मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.